आमचे मार्गदर्शक, माझे सहकारी आमदार ज्ञानराजजी चौगुले, माझे मार्गदर्शक भाजपचे माजी सचिव सुजित सिंगजी ठाकूर साहेब, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीरावजी सावंत, धाराशिव जिल्हा प्रमुख दत्तान्ना साळुंके, अमोलजी शिंदे, मोहन पनोरे, नवनाथप्पा जगताप, संजय गाडवे, झाकीर सौदागर, बाळासाहेब क्षीरसागर, नितीन लांडगे, धनंजयजी सावंत, ज्योती वाघमारे, तसंच धाराशिव जिल्ह्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे, भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी पत्रकार बंधूंनो, खर तर हा सत्ता पालटानंतरचा हा उत्तराखंड सुरू झालेला आहे आणि ह्या उत्तराखंडमध्ये प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक जिल्ह्याचा लेखाजोखा घेणं अपेक्षित आहे अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना करतोय. आणि हे पाहता ज्यावेळेस 20 जून 2022 ला मी सत्तांतर केलं, माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याची विविध कारणं होती, ती परत परत त्या खोलात मी जात नाही. आणि तुम्ही बघितलं असेल 2019 ते 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही अशी अवस्था होती आणि त्याला पुनर्जीवित करण्याचं, लोकांमध्ये नेण्याचं शासन आपल्या दारी म्हणून, मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला आरोग्यमंत्र्याची शपथ दिली गेली, त्यावेळेस मी माझी स्पष्ट नाराजी माझ्या मुख्यमंत्र्यापुढे मांडली होती की भाऊ, मी इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे, इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मला मेडिकलचं तुम्ही आज आरोग्यमंत्री म्हणून देताय. त्यावेळेस भाऊंनी मला एका शब्दात सांगितलं, तानाजीराव, ज्याच्यामध्ये सामाजिक काम करण्याची क्षमता आहे, जो समाजाभिमुख काम करतो, आणि हे खातं 1.5 वर्ष मी स्वतः चालवलेलं आहे, 2014 ते 2019 दरम्यान शेवटचे 1.5 वर्ष आरोग्य खातं आणि कुटुंब कल्याण हे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे यांच्याकडे होतं. आणि ते म्हणले ह्या खात्यामध्ये जेवढी सेवा करल तेवढं कमी आहे आणि म्हणून मी अगदी हट्टानं आणि हक्कानं तुम्हाला आदेशित करतोय, हे खातं तुम्ही चालवा, ह्या खात्याला चांगला न्याय आणि लोकांपर्यंत सेवा करण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आणि त्याच क्षणी माझ्याबद्दलचं असणारं प्रेम माझ्या लक्षात आलं, कारण माझ्या नेत्याला माझ्याबद्दल विश्वास होता की जनतेची सेवा कुणाच्या हातून होणार आहे तर ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंतच्या हस्ते होणार आहे. आणि म्हणून हे खातं मी आनंदानं स्वीकारलं आणि त्या दिवसापासून मी हा आरोग्याचा कारभार स्वीकारला. आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या 24 महिन्यामध्ये जवळपास 39 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतले, म्हणजे महिन्याला जवळपास 1.5 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतला, न भूतो न भविष्यते, असे विविध निर्णय आपण ह्या माध्यमातून घेतले. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणू देऊ इच्छितो की खातं खात्याच्या पद्धतीने चालत असतं, वेगवेगळे दवाखाने जवळपास 2-2.5 हजार दवाखाने आहेत, आमच्या विभागाकडे जवळपास 18 जिल्हा रुग्णालय आहेत, बाकीचे रुग्णालय आमच्या मेडिकल कॉलेजला दिलेले आहेत, पण हे सगळं असताना, खातं चालत असताना, एक भाऊंनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला होता की तानाजीराव तुमच्या हातनं जनसेवा होणार आहे त्याच्यासाठी हे खातं देतोय, आणि त्या पहिल्या 8 दिवसांमध्ये मी माझ्या खात्याचा पुढच्या 2-2.5 वर्षाचा रोडमॅप तयार केला. आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो, पहिल्याच 15 दिवसांमध्ये मी आपल्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित घर सुरक्षित ही अभियान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं, देशामध्ये कुठेही अशा प्रकारचं अभियान लाभलं गेलेलं नाही. आणि त्या माध्यमातून जवळपास 4,39,00,000 माझ्या माता बहिणींचं परीक्षण, तपासण्या, त्यांच्यावरती उपचार, त्यांच्यावरती मोफत शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने केल्या. त्याच्यानंतर मी दुसरं अभियान आपल्याच मार्गदर्शनाखाली भाऊ राबवलं, जागरूक पालक सुदृढ बालक, हे थोडं किचकट अभियान होतं कारण ह्यामध्ये 0 ते 18 वर्षावरील सर्व मुलं मुली हे अभियान होतं. आणि त्याच्यामुळं मी माझ्या खात्याला मार्गदर्शन केलं की आपण 0 ते 6, 6 ते 11 आणि 11 ते 18
असे वयोगट करू आणि प्रत्येक हायस्कूल असेल, कॉलेज असेल, गावागावातला असेल, माझ्या आसायताईच्या मार्फत आपण ह्या पद्धतीचा एक अभियान राबवलं आणि त्यामध्ये मला सांगायला आनंद होतो 2,49,00,000 माझ्या मुला मुलींचं मी परीक्षण केलं, त्या ठिकाणी तपासण्या केल्या, त्यांच्यावरती मोफत उपचार केल्या. त्याच्यानंतर वात्सल्य योजना आणली. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायला मला आनंद होतोय की राज्यामध्ये माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर 2019 अगोदर किती होता आणि आज 2024 ह्याच्यामध्ये माझं खातं सक्षम झालं. आणि माननीय मुख्यमंत्र्याला मी सविनय सांगू इच्छितो, भाऊ, भारतात माता मृत्यू दरचं प्रमाण घटवण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आलेला आहे. महाराष्ट्राचा दुसरा नंबर ज्यावेळेस आपण त्याच्यानंतर बालमृत्यू दर ह्याचंही पूर्वी 2022 अगोदर बालमृत्यू दर हा 18,000 होता, तो आता आपल्या काळात आपलं खातं अतिशय सक्षमपणे राबवल्यामुळं तो बालमृत्यू दर 13,000 आला आणि देशात आपला त्या ठिकाणी तिसरा नंबर आलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं अशा विविध योजना तुम्ही बघितलं असेल, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं त्यांच्या सूचनेनुसार ज्यावेळेस महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 1,50,000 होती, त्याच्यामध्ये उपचार होत नव्हते आणि ते उपचार करण्यासाठी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं की तानाजीराव ही योजना 1,50,000 हॉस्पिटलमध्ये काहीच उपचार होत नाहीत, आपल्या रुग्णांना त्या ठिकाणी 1,50,000 दिल्यानंतर सुद्धा खिशातले पैसे भरावे लागतात, शेतीवरती कर्ज काढावं लागतं, जनावरं वगैरे विकावं लागतात, धान्यधुन्य विकावं लागतं, बँकाकडे जावं लागतं. आणि म्हणून भाऊनी सुचवल्याप्रमाणे ही 1,50,000 महात्मा फुले योजना ही 5,00,000 आपण केली. आणि हे 5,00,000 करत असताना त्यांनी आणखी एक मोलाची सूचना दिली की ज्यावेळेस आपल्याला एक कॅपिंग असायचं की या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड अशा पद्धतीचं कुठलंही कॅपिंग आता या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाही. त्या ठिकाणी 12,65,70,152 जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही योजना प्रत्येक कुटुंबाला, महाराष्ट्रातली लोकसंख्या मी सांगितली, महाराष्ट्रात कुटुंब किती आहे की ते जन आरोग्यमध्ये बसतात ती आहे 2,85,00,000 ह्या कुटुंबांना ही जन आरोग्य योजना आपल्याला लागू केलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आता पंतप्रधानांची 5,00,000 योजना आणि महाराष्ट्राची 5,00,000 योजना, मला वाटतं कुठल्याही रुग्णाला महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचा खिशातला आपल्या चाट बसणार नाही किंवा आपल्या शेतीवरती कर्ज काढायची वेळ येणार नाही, कारण संपूर्ण भार हा शासनानं उचललेला आहे. आणि त्याच्यानंतर मला 1-2-3 महिन्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की तानाजीराव तुम्ही 2 अभियान राबवले, माता सुरक्षित, घर सुरक्षित, सुदृढ बालक, जागरूक पालक, सुदृढ बालक, तसं तरुणासाठी काहीतरी करा, त्यांनी आदेश दिला. त्याच्यानंतर मी पुन्हा 2-3 दिवस डोकं खाजत बसलो, आता भाऊनी तिसरी जबाबदारी टाकली, ह्याच्यात काय करायचं. आणि त्याच्यानंतर मग तिसरं अभियान आम्ही राबवलं की निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो जवळपास 3.5 कोटी माझ्या तरुणांचा, 18 वर्षावरील सर्व तरुण, 3.5 कोटी तरुणांचा आपण आरोग्याच्या तपासण्या आपल्या शासनाच्या माध्यमातून मोफत केल्या आणि त्यांच्यावरती आपण मोफत उपचार केले. अशा असंख्य योजना आपण आपल्या खात्यामार्फत राबवलेल्या आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं भूमिका धोरण आम्ही राबवलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय आपले 2,250,000 दवाखाने आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल 15 ऑगस्ट 2023 माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं मी घोषणा केली प्रत्येक दवाखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार चालू होतील आणि ती योजना 15 ऑगस्ट 2023 पासून लागू झाली. ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी 25-30 पेशंट ओपीडीला असायचे, आयपीडीला 10-20 पेशंट असायचे, त्याची संख्या जवळपास 4-5 पट झाली आणि आज त्याही पद्धतीनं आपल्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहेत. त्याच्या पुढचं तुम्ही सांगायचं मला, तुम्ही बघितलं असेल 2014-19 मध्ये अ टू क ह्या गटांच्या भरती डिक्लेअर केल्या तत्कालीन सरकारच्या काळातलं मी सांगतोय. आणि त्यावेळेस इतका प्रचंड गदारोळ माजला गेला, इतका गोंधळ झाला केला, इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला की माननीय हायकोर्ट यांनी ह्या सगळ्या भरत्या रद्द करून टाकल्या. आणि परत त्या भरत्या रद्द केल्यानंतर 2022
माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जसं सरकार आमचं स्थापन झालं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की तानाजीराव मागच्या वेळेस हे सगळे तरुण बेकार राहिले होते, जवळपास 11,000 तरुण तरुणींना आपल्या खात्यातर्फे भरती करायच्या, जरा लक्ष देऊन त्या ठिकाणी करा. आणि त्या पद्धतीनं आम्ही TCSला ही परीक्षा घ्या लावली. मला सांगायला अभिमान वाटतो भाऊ, ज्या वेळेस आपण ह्या परीक्षा राबवल्या ह्या परीक्षा घेत असताना कुठल्याही गावातल्या सेंटरवरती कॉपी सुद्धा होऊ दिली नाही. बाकीचा जर भ्रष्टाचार आणि बाकीचा तर विषयच नाही. आणि माझ्या 11,000 माझ्या मुला मुलींना महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जवळपास 1,500 ते 2,000 MBBS झालेल्या डॉक्टरांची भरती होती. MPSC भरती परीक्षा झाल्या आणि त्यांच्या भरतीची पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिकवरती आम्ही कॅबिनेटमध्ये सगळ्यांच्या त्यांच्या ID वरती त्या ऑर्डर गेल्या आणि त्यांनी स्वतः त्या डाउनलोड करून घेतल्या. त्याच्यानंतर सर्व जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला माहित आहे बदल्याचं राजकारण काय चालतं ते. हे काही नवीन नाहीये. बदल्या असले की एजंट त्याचा सुळसुळाट ठेवतो, भ्रष्टाचार वाढतो. आणि म्हणून मी माझ्या खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं, साहेब आपल्याला ह्या बदल्या करायला, भाऊनी सांगितलं तानाजीराव ह्या ठिकाणी गोरगरिबांना चाट लागता कामा नये त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा. आणि भाऊंच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी मी एक ऍप तयार केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 60 वर्षामध्ये असं कधी घडलं नाही, जवळपास 10,000 माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या A to K गटाच्या फेसलेस ट्रान्सफर, कुणी कुणाला भेटायचं नाही ऑनलाईन, त्याला कुठं बदली पाहिजे त्यानं 5 प्रेफरन्स द्यायचे, स्वतःच ऑनलाईन करायचं, अर्ज करायचा आणि एकदा अर्ज झाल्यानंतर 5 दिवसानं तिची कुठं बदली झाली त्याची ऑर्डर त्याच्या ID वरती जाणार, त्यानं ती डाऊनलोड करायची आणि त्या ठिकाणी खात्यात जाऊन व्हायचं. अशा पद्धतीचं धोरण आपण ह्या ठिकाणी अवलंबलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल आशाताईचं मानधन, गेल्या 15-20 वर्षापासून 500 ते 1,000 रुपयाच्या वडी त्यांना कोणी मानधन वाढून दिलं नव्हतं भाऊ. ज्या वेळेस तुमच्या समोर अशा ताई आल्या आंदोलनाला तुम्ही तुमच्यातर्फे मी गेलो, तुम्ही सांगितलं तानाजीराव कोरोनामध्ये स्वतःची कुटुंब बाजूला ठेवून अशा ताईने इतकं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना आज त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे, ह्यांच्या मानधनात घसघशीत वार करा. आणि साहेब मला माहित आहे कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस विषय आणला त्यावेळेस तुम्हाला काय कसरत करावी लागली होती त्याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून कुठलाचीही बिडबिड न रखता माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या तमाम आशा ताईंनाजी गट प्रवर्तकाला 4-4, 5-5 हजाराची वाढ देऊन टाकली. जी वाढ गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये 500-600 रुपयाच्या कधी वरती कोणी केलेली नव्हती. आणि म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री कसा असतो, सर्वसामान्यांची दुःख कशी असतात हे समजणारा, बांधावरती जाणारा, गोरगरिबांच्या घरात अंतरणावर पडलेला असला आजारी त्याच्या उशापाई त्याला बसणारा हा माझा नेता, मला वाटतं ना भूतो न भविष्यती, मागही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि भविष्यातही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतोय. त्याच्यानंतर NHM मधल्या 10 वर्ष ज्यांचा सामावून घ्यायचा प्रश्न पेंडिंग होता तोही प्रश्न आम्ही ह्या ठिकाणी मार्गी लावला. त्याच्यानंतरच अतिशय महत्वाचं बहु आपल्या मार्गदर्शनाखाली पहिली वारी 2022 तुम्ही आपण झाल्या झाल्या आषाढीला आला आणि कुठलेही विश्रांती न घेता सांगितलं की तानाजीराव आपल्याला वारकऱ्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं. अतिशय इतकं जवळपास महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या 2-4 राज्यातनं पंढरपूरला आपली वारी किंवा आपली भक्ती अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातनं 1,000 किलोमीटरच्या पायी अंतर चालून त्या ठिकाणी वारकरी येतात. आणि मग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला सांगितलं की नियोजन करा तानाजीराव, इथं मी काही कमी पडू देणार नाही. आणि आम्ही नियोजन केलं, त्याचं स्लोगन केलं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. आणि त्या ठिकाणी भाऊ आपण आषाढीला याच्या अगोदर एक दिवस आपण गुप्त आला होता आषाढीच्या वारीला 2 दिवस अगोदर फिरून गेला आणि सांगितलं की तानाजीराव वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला ICU उभा करावा लागेल. तातडीनं आम्ही रातोरात 24 तासाच्या आत त्या ठिकाणी वाळवंटाला जवळपास 10 हॉस्पिटल आणि 1 ICU उभा केलं. मागच्या वेळेस म्हणजे 2023 सांगतोय, 2023 ज्या ठिकाणी वारीनं प्रस्थान ठेवलं तिथून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये जवळपास 11,500 माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या आणि त्या ठिकाणी उपचार केले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो
माझ्या महाराष्ट्राचं नाव, माझ्या खात्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आणि त्याचं सर्टिफिकेटही माननीय मुख्यमंत्र्यांना मी ते अर्पण केलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल 2024 सुद्धा परत साहेबांनी तेच आदेश दिले. त्यावेळेस मात्र आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना केली आणि ह्यावेळेस जवळपास 15,47,712 एवढ्या वारकऱ्यांच्या आम्ही तपासण्या, मोफत तपासण्या केल्या, त्यांच्यावरती उपचार केले. परत वाळवंटामध्ये आयसीयू उभा केलं. ज्या वारकऱ्यांना हार्ट अटॅक आला होता नामदेव पायरीच्या जवळ, असे 154 वारकऱ्याचं आपण प्राण वाचवलं आणि दिंडीत जवळपास 2000 वारकऱ्यांच्या जीवावर बेतलेले सगळे उपचार त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या घरी आम्ही त्यांना सुखरूप नेऊन पोहोचवलं. त्याच्यामुळं मला वाटतं ह्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत भाऊ माझं प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे. मागं 40 आरोग्यामध्ये कुणी कसं काम केलं ह्याचा लेखाजोखा तुमच्याकडे आहे आणि गेल्या 2 मी कशा पद्धतीनं आपल्या मार्गदर्शनानं काम केलं ह्याचंही प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे. मला वाटतं त्याप्रमाणे मला ग्रेडिंग द्यावी आणि माझ्या पाठीवरती थाप मारावी एवढी माझं नम्र विनंती तुम्हाला करतो. हा एक भाग झाला. राहिला विषय धाराशिवचा, धाराशिव जिल्ह्याचा, भूम परांडा वाशीचा मतदारसंघाचा. भाऊ गेले 30-40 ही घराणी सत्तेत होती. आम्ही आमच्या हक्काचं 22 पाणी आणू, आमच्या हक्काचं 23 पाणी आणू आणि जसं विधानसभेचे इलेक्शन पुढे यायचे त्यावेळेस ठाकूर साहेब साक्षीदार आहेत त्याचे, त्यावेळेस फ्लेक्सवरती कॅनॉल, फ्लेक्सवरती पोखलँड आणि त्याचा नारळ फोडला की लोकांनी त्यांना मतदान देऊन टाकायचं. पण भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली जसा उठाव झाला त्यावेळेस ह्या धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पहिल्या माझ्या 2 लाडक्या मंत्र्यांनी केलं. एक माझे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि दुसरे माझे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस, 2 मंत्री होते सुरुवातीला. पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास 11,500 कोटीचा निधी धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ समाप्त करण्यासाठी वर्ग केला. त्याबद्दल तमाम धाराशिवकरांच्या वतीनं मी माझे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस यांचं अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद देतो. आणि आज जे निधी आपण दिला, ज्यावेळेस वेळोवेळी आपण बैठका घेतल्या, आज त्याचं फलित काय तर त्या बोगद्याचं जेऊरपासून तो मिरघवानपर्यंत 28 बोगद्याचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे. 95-98% काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी साठवण विहिरीचं काम चाललंय, फाउंडेशनचं काम चाललंय. त्या ठिकाणी 2500 7 बसणार आहेत आणि फक्त 500 पाणी लिफ्ट करून ते आपल्या कोळगावच्या बॅकवॉटरमध्ये पडणार आहे. भाऊ परत एकदा नम्र विनंती करतो, आज 98% काम पूर्ण झालेलं आहे. पाणी याचं आमचं स्वप्न आहे, धाराशिवकरांचं गेल्या 30 स्वप्न आहे. त्याला फक्त ह्या लोकांनी कोपऱ्याला गुळ लावायचा प्रयत्न केला. आज परत एकदा कळकळची नम्र विनंती तुम्हाला करतोय, 98% काम आहे. पुढच्या 10 सर्व जलसंपदा अधिकारी, आपण, आमचे लाडके जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही ह्या भागातले सर्व आमदार यांची बैठक लावा. हे पाणी आपल्या मार्गदर्शनाखाली गुढी पाडव्याला माझ्या कोळगावमध्ये पडलंच पाहिजे ही आग्रहाची विनंती आपल्याला करतोय. बस एवढीच माझी मागणी आहे, ह्याच्यापेक्षा माझी कुठलीच मागणी नाही. माझ्या तमाम धाराशिवकरांच्या वतीनं ही अतिशय म्हणजे जणी आज जवळपास 18-20 माझ्या धाराशिवचं मतदान आहे. गेल्या 30 घरटी एक दोन मुलं कोरडभोई जमिनी असल्यामुळं जगायला मुंबई, ठाणे, पुणे ह्या ठिकाणी जातात आणि ती अवकळा कुठेतरी घालवायचं काम, ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे. म्हणून येत्या 15 मला वाटतं तुम्ही माझी विनंती आपल्या ह्याच्यातनं मान्य कराल, मीटिंग लावा. गुढी पाडव्याला हा उजनीतला 7 पाण्याचा पहिला थेंब माझ्या कोळगावमध्ये पडला पाहिजे, एवढं नम्र विनंती करतो. तसंच गेल्या 35-40 हा परांडा शहर तुम्ही बघितलं असेल, परांडा भूम परांडावासी. भाऊ खेदानं सांगा असं वाटतंय, शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी नाहीये. खेदानं सांगा असं वाटतंय, आज आम्ही त्या सोनारीच्या चौकामध्ये करमाळा फाटा आणि सोनारीकडे जो त्या चौकामध्ये मला ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन द्यावी, परवानगी मिळावी हेही आपल्याला नम्र विनंती करतो. आपल्या
वेगवेगळ्या लाडक्या बहिणीच्या योजना आणल्या आहेत, 1 रुपया पीक विमाच्या योजना आणल्या आहेत, एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण मदत करतोय, आज मुलींना मोफत शिक्षणाच्या योजना आणल्या आहेत, त्याचा उपाय हो आपण स्वतः करावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद.